हरिओम, मी अशोक सावंत, मरुळ उपासना केंद्र। माझा हा कोरोना टाईमातला अनुभव मिसेसच्या बाबतीत आहे तो सांगतो। 9 ऑक्टोंबर म्हणजे आता 2020 दरम्यानचं आहे, कारण अशी परिस्थिती होती कुठे कुठे ॲडमिट करायचं काही करायचं हा हेच नव्हता, म्हणजे सुविधाच नव्हती। आणि त्यावेळेला मिसेसचे प्रॉब्लेम होता तो याचा पाळीचा, म्हणजे ते ह्याच ना, तर तो भरपूर त्यांचा तिचा हिमोग्लोबिन आहे तो कमी झाला। बरेच समस्या, कुठे जायचं घेऊन कुठे काही समजणार, फॅमिली डॉक्टर होते त्यांना दाखवले, म्हणले काही नाही, तुम्ही हा वाढण्यापेक्षा कुठे ना कुठेतरी ऍडमिट करा, तरच त्यांना तुम्ही वाट बघाल, कोरोना बंद होईल, कोरोना जाईल, मग त्यानंतर हे शक्यच नाही तुमच्यासाठी। तुम्ही कुठेही चांगल्या डॉक्टरची कोरोनाची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही ऍडमिट करा आणि त्याच्यावरती उपचार म्हणजे ती पिशवी काढा। आता काय करायचं, यावेळेला कुठेच काहीच सुचत नव्हतं। प्रत्येक इथे आपलं एक बाजूला मंगला हॉस्पिटल आहे, तिथे 1-2 दिवस ऍडमिट केलं, ब्लडच्या 2 पिशव्या चढवल्या, तेवढ्यापुरतं थोडा फरक, नाही तर 10-15 दिवसांनी परत आहे तोच प्रॉब्लेम। भरपूर त्रास, म्हणजे आता म्हणलो काय नाही संपलं, म्हणलो बापू काय करणार, कुठे जाणार या परिस्थितीत, कोरोना कुठे डॉक्टर घेत नाहीत, कोणी चेकिंग करत नाही, काय नाही, काय करायचं। मग आम्हाला 4-5 वर्षापूर्वी हेमांगीट डॉक्टर म्हणून होते, ती पॅरामेडिकल होते, त्यांना फोन केला, अशी ही परिस्थिती, म्हणलं काय करायचं, तुम्ही घेऊन यायला, मी चेक करतो, बाकी रिपोर्ट वगैरे काय आहे ते जवळपास आहे, आपण ते करून घेऊया आणि नंतर मग बघूया पुढले। सगळे टेस्ट वगैरे चालू केल्या त्यांनी, केले नाही, म्हणजे आता तुम्हाला ऑपरेशन 2 दिवसात करावंच लागणार, 9 तारीख दिले, ह्यावेळेला तुम्हाला करावंच लागणार। अरे म्हणलं कसं काय होणार, शक्य नाही, म्हणलं सगळे सगळ्या गोष्टीकडे अडचण येतं, पैशाचा, कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठे, त्याची तुम्ही टेन्शन घेऊ नका। तिथे पॅरामाउंटला म्हणलं, पॅरामाउंट आमच्यावरती थोडंसं हेच वाटतंय, नाही नाही तुम्ही बिंदास करा, मी डॉक्टर, मी तिथे म्हणजे सुरुवातीपासून आहे ती, चला ठीक आहे, म्हणलं काय हरकत नाही, घेतलं, ऍडमिट केले त्यांना, मिसेसला ऍडमिट केले, आणि नंतर प्रॉब्लेम आला हेमोग्लोबिनचं, म्हणजे रक्त पुरवठा, रक्त कमी होतं। आता अशा परिस्थितीत काय करायचं, कुठे जायचं, 1-2 ठिकाणी झाले ऍडजस्ट, पण 2-3 बॅग लागणार होत्या ब्लडचं। आमच्या ताई सुषमाताईवरांना फोन केला, ते म्हणले बघा बापू आहेत ना बरोबर, ते डॉक्टरच्या पेशात येणार आणि ते तुम्हाला सगळं काही करून देणार। त्यांनी सांगितलं की तुम्ही आहे त्या परिस्थितीत ऍडमिट करा, तिकडे बी केलं पण नाही, कुठेच अवेलेबल नाही म्हणलं। तर मग डॉक्टर सांगितलं, डॉक्टर म्हणून असं होतच नाही, म्हणलं ब्लडची म्हणजे काही गरज नाही, जर झालीच तर आम्ही आहे एकाच इमर्जन्सीमध्ये, एका दुसरी बॅग ठेवलेली आहे। झालं ऑपरेशनला गेले त्यानंतर मग मुलगा, मी परत मिसेसला ऍडमिट केले, सकाळी घेतले, जवळजवळ सकाळी 9 घेतले, 11-12 दरम्यान 2-3 तास ऑपरेशन, ब्लडचा वगैरे काही प्रॉब्लेम आला नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून दिल्या। बापूनी ह्या नको, म्हणजे बापू कुठे कुठे आमच्यासाठी धावत येत नाहीत, कुठे कुठल्या गोष्टीत कमी पडू दे, ते ऑपरेशन सक्सेस झालं आणि मिसेस आता एकदम व्यवस्थित आहे। आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये बापूने खरोखर सगळ्यावरती श्रद्धावनावरती एवढं लक्ष ठेवलं की बरंच काय, भरपूर बापूने आपल्यासाठी केले। हरिओम श्रीराम।